घेतलाय, एकूण किती लोकांवर तुम्ही कारवाई केली आहे? काल परभणी येथे दिनांक 22/9/2020 रोजी सायंकाळच्या दरम्यान परळी माजलगाव आणि पाथरी रोड करून परभणी येणारा जो रोड आहे त्या रोडवर अवैधरित्या प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ हे एका गाडीमध्ये चोरट्या रीतीने अवैध रीतीने जाणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांना मिळाली. यावरून एपीआय श्री विपट, मी स्वतः आणि सोबतच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या स्टाफसह माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये पाथरी रोड ते विसावा फाटा परभणी या दरम्यान 2 किलोमीटर असताना विसावा फाटाच्या समोर हे सदरचं वाहन आम्ही रात्री थांबवलं आणि पाठलाग करून ते थांबवल्यानंतर त्याची पूर्ण कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर त्याचे शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की भाजीपाला विक्रीचे जे कॅरेट असतात प्लास्टिकचे त्याचं आवरण तयार करून मोठ्या आयशर गाडीमध्ये मधल्या भागामध्ये अवैध रीतीचा गुटखा ज्यामध्ये तंबाखूजन्य जर्दा असे वेगवेगळे जे प्रतिबंधित गुटखा आहे ज्यामुळे आरोग्यास ते हानिकारक आहे असा कोरोनाच्या कालावधीमध्ये सदरचा गुटखा हा विक्रीसाठी परभणी जिल्ह्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी पकडलेला आहे आणि सदरच्या आयशर ट्रकमध्ये जवळपास 14 लाखापर्यंतचा गुटखा जर्दा वेगवेगळे ते झाकण्यासाठी वापरण्यात आलेले ते कॅरेट त्याचबरोबर इतर साहित्य त्याचे वेस्टर्न कव्हर्स आणि गाडी यांच्यासह जवळपास 31,50,300 रुपयाचा हा अवैध रीतीचा गुटखा आणि मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे, पकडलेला आहे आणि सदर संबंधाने नानरपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखलची प्रक्रिया सुद्धा चालू आहे. या सदर प्रकरणी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं असून त्यांचे नावं समोल ढोबळे राहणार भोसरी पुणे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम वस्के राहणार पिंपरी पुणे. हे दोघांना ताब्यात घेतलेलं असून यांच्याकडे विचारपूस चालू आहे आणि इंटरोगेशनच्या दरम्यान पूर्णा भागातला एक संशयित इसम हा सदरचा माल उतरून घेणार होता आणि तो शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर वितरित करण्याचा त्याचा प्रयत्न होता अशी प्राथमिक संशयित माहिती आमच्याकडे आहे. त्या माहितीची उकल करण्याचा प्रयत्न